महावितरणाच्या वैजापूर अंतर्गत येणाऱ्या पंधरा गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय या गावातील डीपी बंद करण्यात आल्याने भांबवलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने महावितरणाच्या वैजापूर येथील कार्यालयात धाव घेत वीजबिल भरणा सुरू केलाय वीज कंपनीने एका दिवसात तब्बल बारा लाख रुपयांची वसुली केली अशी माहिती महावितरणचे उपकार्यकारी अभियंता राहुल बडवे यांनी दिली आहे महावितरणने शेतकऱ्यांसाठी सवलत योजना जाहीर केली आहे या योजनेनुसार दोन हजार पंधरा पूर्वी थकीत असलेल्या शेतीपंप ग्राहकांना व्याज आणि दंड शंभर टक्के माफ करण्यात येणार असून मूळ बिलाच्या केवळ पन्नास टक्के थकबाकी भरावी लागणार आहे तसेच 2015 नंतर थकीत असलेल्या ग्राहकांनाही काही प्रमाणात सूट मिळणार आहे त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन शेतकऱ्यांनी वीज बिलातून मुक्तता मिळवावी असे आवाहन बडवे आणि महावितरणचे सहाय्यक अभियंता विरांग सोनवणे यांनी केले आहेत वैजापूर तालुक्यात शेतीपंपाचे एकवीस हजार तीनशे अकरा ग्राहक असून उपविभाग क्रमांक एक अंतर्गत जवळपास साडेसहा कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट आहे वीज बिल थकीत असल्याने उपविभाग क्रमांक एक अंतर्गत येणाऱ्या बापतरा भगगाव बेलगाव सुराळा नगिना पिंपळगाव खंबाळा गोयगाव डवाळा किरतपूर लागगंगा डोनगाव भऊर हिंगोणी कांगोणी नारायणपूर या गावातील डीपीचा वीज पुरवठा महावितरणाने खंडित केला आहे या गावात तीन हजार तीनशे शेतीपंप धारक आहे वीज पुरवठा खंडित केल्यानंतर शेतकऱ्यांनी तातडीने महावितरणाच्या कार्यालयात धाव घेत वीज बिल भरण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे महावितरणाच्या कार्यालयातील मागील दोन दिवसांपासून शेतकऱ्यांची गर्दी झाली आहे शैलेंद्र खैरमुडे एम न्यूज वैजापूर